camera și a stada. Ricardo! Care pauke care în camera și a stada. Ricardo! Care pauke care în camera și a stada. Ricardo! Care pauke care în camera și a stada. Ricardo! चार तारखे पासून जे 3 दिवसाचे संपाची नोटीस दिलेली आहे त्याप्रमाणे आमचं मध्यरात्री पासून संप चालू झालेला आहे आणि ह्या संपाची नोटीस आम्ही 1.5 महिना आधी दिलेली होती तरी प्रशासनाने आम्हाला शासनाने कुठलीही दाद दिली नाही ऊर्जा मंत्र्यांनी आम्ही यांना टप्प्याटप्प्याने आंदोलन करत यांना आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि 23 तारखेला नागपूर विधानसभेवर सुद्धा आम्ही मोर्चा काढलेला होता तरी यांनी आम्हाला फक्त सचिवाशी चर्चा करायला लावली आणि गांभीर्याने काय घेतलेलं नाही आता सुद्धा जे दुष्परिणाम होतील लाईन बंद झाल्यामुळे सध्या उस्मानाबादमधील उस्मानाबाद जिल्ह्यामधील कळंबमध्ये डिक्सळ सबस्टेशन सोनारी तिकडं भूममध्ये आणि उस्मानाबादमध्ये सुद्धा आपले MIDC आणि सेंट्रल बिल्डिंग कामेगाव पाडोळी हे सगळा भाग पूर्ण अंधारात गेलेला आहे लाईन बंद झालेली आहे आणि ह्याच्यामुळं जे नुकसान होणार आहे ह्याला ह्याच्यासाठी कामगार जबाबदार नसून शासन सरकार जबाबदार आहे क्या कारण त्यांनी आजपर्यंत आम्हाला चर्चेला बोलवलेलं नाही आणि ज्यावेळेस संपाची सुरुवात झाली त्या दिवशी आता 1 वाजता आम्हाला बोलवलेलं आहे आणि ह्याने जो परवाना दिलेला खाजगी कंपनीला देत आहेत या जसं त्याने ST वाटोळं केलं LIC वाटोळं केलं किंवा रेल्वेचं वाटोळं केलं तसं आपला महाराष्ट्रातला हा उद्योग जो आहे वीज उद्योग हे 3 नंबरला देशामध्ये हा उत्पन्नाच्या बाबतीत होता ह्यालासुद्धा लयीला मिळवण्याचं काम हे शासन करत आहे ह्याच्यासाठी आमची कुठली पगारवाढीची मागणी नाही कुठली नाही ह्या आमची मागणी हा वाचवण्यासाठी आहे कंपनी वाचवण्यासाठी आहे ह्याच्यासाठी आज त्यांनी 1.5 वाजता बोललेलं जरी आमची त्यांनी लिहून दिलं आम्हाला की बाबा या कुठल्या कंपनीला आम्ही प्रायव्हेटेशन करणार नाही कुणाला देणार नाही त्यावेळेसच आमचा हा संप माघारी येऊ शकतो अन्यथा आम्ही 18 तारीख पुढची तारीख दिलेली आहे 18 तारखेपासून आम्ही बेमुद्दत आंदोलन बेमुद्दत आम्ही संपात जाणार आहेत आणि ह्या संपामध्ये 31 संघटना आहेत 85,000 कामगार 3 कंपन्याचे मिळून संपात आहेत जर आज यांनी संप म्हटला नाही तर अर्धा महाराष्ट्रसुद्धा अंधारात जाण्याची शक्यता आहे. नमस्कार. महावितरण महानिर्मिती व महापारेषण असं 3 कंपन्याचा मिळून काल रात्री मध्यरात्रीपासून आमचा स्ट्राईक सुरू झालेला आहे. या स्ट्राईकमध्ये जवळपास महाराष्ट्रातून जवळपास 85,000 कर्मचारी या स्ट्राईकमध्ये उतरलेले आहेत व सर्वांची एकच मागणी आहे की ही जी आमची कंपनी आहे ती कंपनी कुठल्या खाजगी व्यक्तीच्या घशात घालू नये. आमची कंपनी आहे, आमचा उद्योग आहे, आम्ही सांभाळत तयार आहोत. आमच्या ज्या ठिकाणचं ह्यांनी फ्रँचायझीकरण करत आहेत त्या ठिकाणी आमचा महसूल अधिक प्रमाणात गोळा होत आहे. आमची अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी लॉसेस आहेत ज्या ठिकाणी वसुली होत नाही अशा ठिकाणचे तुम्ही खाजगीकरण करा. परंतु जिथं ज्यादा मलई मिळते ज्यादा महसूल गोळा होतो अशा ठिकाणी तुम्ही जर फ्रँचायझीकरण करत असाल तर बाकीच्या आम जनतेला आम ग्राहकाला तुम्ही शुद्ध फसवणूक करतात अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आणि ह्या कालच्या स्ट्राईकमध्ये उतरल्यापासून जवळपास उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब डिक्सळ मानकेश्वर व भूममधील इकडं लातूर डिक्सळ कळंब औसा असे बरेचसे बंद पडले आहेत. लातूरमध्ये सुद्धा लातूर शहर उदगीर अर्धशहर काल रात्रीपासून बंद पडलेलं आहे.